आज अपन बापू 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 दोन पन्नास टक्के आरक्षण की जी मागणी आहे ओबीसी म्हणून आपल्या मराठा समाजाची आरक्षण की मागणी जी आहे त्याचा तसका राज्य शासनाने घ्यावा एवढीच विनंती करतो। आणि आपण इथे सर्वजण आपल्या या आपल्या मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण जे जमलो आपण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगलीमध्ये बंद पुकारलेला हा 100% यशस्वी झाला। जे चालनामध्ये जी घटना घडली आणि पोलिसांकडून जे अत्याचार झाला लाठीचार्ज झाला गोळीबार झाला त्या ठिकाणी त्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो। ज्या अधिकाऱ्यांना फक्त सक्तीच्या रजेवर पाठवलंय त्यांना बडतर्फ करा अशी मागणी करतो। आणि या मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात ज्या विषयापासून झाली ती आमची कोपर्डीची बहीण आहे तिला अजून न्याय मिळालेला नाही। आज उत्तर प्रदेशमध्ये जर कोणी बलात्कार केला तर त्याला गाडीमध्ये बसून गाडी पलटी केली जाते त्याचा एन्काउंटर केला जातो त्याच्या घरावर बुलडोजर चालवला जातो। मात्र आमच्या महाराष्ट्रामध्ये कायदेशीर मार्गाने सुद्धा अजूनपर्यंत या नराधमांना फाशी शिक्षा झाली नाही। त्यांना या सगळ्या नराधमांना भर चौकात आणून फाशी देऊन ठार मारलं पाहिजे म्हणजे इथून पडत आमच्या माता भगिनींवरती हात उचलायची कोणी करणार नाही अशा प्रकारचा संदेश या महाराष्ट्राने द्यायला पाहिजे शासनाकडे मागणी सक्सेस झाला। आता मराठा क्रांती पुकारले यश झालं। आम्ही श्री श्रीस्थान युवा हिंदुस्थान महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाचे आमचे मोर्चे निघत आहेत या सगळ्या मोर्चांना बंदला सगळीकडे आमचा पाठिंबा असेल आणि सक्रिय सहभाग या ठिकाणी सगळ्यांचा असेल। माझं नाव शिवकन्या भक्ती नितीन चव्हाण। आज जो सांगलीमध्ये जालन्यामध्ये झालेल्या तरंगे साहेबांच्या हा जो सांगली बंदचा निर्णय घेतलेला आहे तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे। त्याच्यामध्ये महिलांनी 100% प्रतिसाद दिलेला आहे युवा युवतींनी सुद्धा दिलेला आहे। या पद्धतीने जर का देवेंद्र फडणवीस आणि जर का या पद्धतीने जर का दखल घेतली नाही सांगली बंदची तर येत्या काही दिवसामध्ये सांगलीतर्फे मोर्चा शांततेने काढला जाईल। जर का त्यावरती जर का प्रतिक्रिया दिली नाही तर महिलांची दिल्लीवरती सुद्धा धडक जाणार आहे थोड्या दिवसामध्ये। युवा युवतींनी याच्यामध्ये प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मान्य करते आणि येत्या काही दिवसामध्ये मोर्चाचं जे काही नियोजन आहे त्याची डेट आज दिली जाईल ते आपल्यापर्यंत पोहोचली जाईल।